Yes, dear students, in the previous video, we have seen about the glass walls, its preparation, properties and application. In this video, we are going to cover the thermocol, what is thermocol, how it is prepared and its properties and application. Okay, so thermocol, all of you have seen the thermocol, how it is. It is a white sheet, which is nothing but it is obtained from the plastic. Okay, how it is prepared? Molten polystyrene is taken. Polystyrene, it is nothing but the plastic. In that molten polystyrene, air is bubbled. Okay, what you have to do, you have to blow the air in it. When air is blown in that molten polystyrene, bubbles are coming, air cells are formed, and that it is nothing but your thermocol. Okay, so what is thermocol? Thermocol, it is a formed plastic. Actually, it is the plastic, but how it is formed? प्लास्टिक फॉर्म म्हणजे फेस माहिती तुम्हाला, फेस बघा, तुम्हाला जर कुठलाही याचा निर्मा बादलीमध्ये निर्मा घ्या, त्यामध्ये तुम्ही एअर बबल करा किंवा स्टर करा, तर काय होतं, वर असं फेस आल्यासारखं होतं ना. तसंच मोल्टन पॉलिस्टायरीन किंवा पॉलियुरिथ्रीन घ्यायचंय, ज्यामध्ये तुम्हाला काय करायची, एअर ब्लो करायची, हवा पास करायची. हवा पास केल्यावर काय होणार आहे, वर असे फॉर्म, फेस फॉर्म होणार आहे. अँड दॅट फॉर्म्ड प्लास्टिक, जे काही फॉर्म असणार आहे, त्या फॉर्म म्हणजेच तुमचा थर्मोकॉल असणार आहे. थर्मोकॉलचे शीट सगळ्यांनी बघितलेले, इट इज हॅव्हिंग द, म्हणजे असे तुम्हाला एअर सेल्स दिसतात, नंबर ऑफ एअर सेल्स आर देअर. ओके, नियर अबाउट 2-3 मिलियन्स आर इन 1 लिटर. एका लिटरमध्ये 2-3 एअर सेल्स प्रेझेंट असतात थर्मोकॉलमध्ये. ओके, सो थर्मोकॉल काय आहे, थर्मोकॉल इट इज अ फॉर्म प्लास्टिक विच इज ऑप्टेंड बाय blowing the airs in molten polystyrene or polyurethane. Okay, how it is, vasastate, it is a spongy, porous, foam like structure. Okay, due to large number of air cell, it possesses outstanding insulating property. Okay, je ke tumhala te air cells distat, number of air cells are present in that thermocol, and because of that they are possessing the excellent insulating property. ओके, थर्मोकॉल बघितलाय कसा असतो, स्पॉन्जी असतो, स्पंज सारखा असतो, पोरस असतो आणि फोम लाईक स्ट्रक्चर असतो, त्याला आपण थर्मोकॉल म्हणत असतो. लेट अस प्रोसीड फॉर दिस प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज बघूयात. इथे दिसते, मी इथे एक इमेज ठेवलेली आहे, ही थर्मोकॉलची आहे. हे दिसतात छोटे छोटे, एक जो आहे असा हा एअर सेल. ओके, दिस इट इज कॉल्ड द एअर सेल. हे छोटे छोटे जे दिसतात इथे, हे एअर सेल, दिस इज द एअर सेल. सो नंबर ऑफ एअर सेल्स आर प्रेझेंट इन दॅट थर्मोकॉल, अँड बिकॉज ऑफ दॅट एअर सेल, इट इज व्हेरी गुड और एक्सलंट इन्सुलेटिंग प्रॉपर्टी इट इज पॉझेसिंग. ओके, सो इट इज लो डेन्सिटी, इट्स डेन्सिटी इज लो, इट इज नियर अबाउट 22 kg per cubic meter. ओके, क्युबिक मीटर इट्स डेन्सिटी इज देअर. इट इज लाईट इन वेट. ओके, बघितलंय थर्मोकॉल हलका असतो वजनाला. Next property, it is a spongy, porous and has the foam like structure. It is a quite strong, tough and extremely light. It is a strong and tough. Strong and tough असल्यामुळे आपण हे कुठे वापरतो, बिकॉज ऑफ दॅट प्रॉपर्टी, किंवा इवन इट इज अ शॉक प्रूफ. त्यामुळे तुम्ही हे करताना, काय म्हणतात, ट्रान्सपोर्टेशन वगैरे करताना, डेलिकेट इक्विपमेंटच्या पॅकिंगसाठी वगैरे. आता तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वगैरे करता, कुठले इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे जर आले, तर त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल ते काय असतं, एक थर्मोकॉल असतं, थर्मोकॉलमध्ये पॅकिंग केलेलं असतं. इव्हन आपण घरी जे काही फ्रीज घ्या तुम्ही, किंवा ए सी वगैरे घेतला, तर त्याच्या बॉक्सच्या आतून तुम्हाला थर्मोकॉल दिसत असेल, बरोबर ना. ते थर्मोकॉल का हे केलेलं असतं, तर थर्मोकॉल इट इज अ स्ट्रॉंग, टफ अँड शॉक प्रूफ. इट इज गोइंग टू ऍब्झॉर्ब ऑल दी शॉक्स अँड व्हायब्रेशन अँड गोइंग टू कीप युअर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट सेफ ॲज इट इज. ओके, त्यासाठी हे पॅकिंगसाठी देखील वापरलेलं असतं. सो दिस इज बिकॉज ऑफ विच प्रॉपर्टी, इट इज स्ट्रॉंग, टफ, लाईट इन वेट अँड इट इज अ शॉक प्रूफ. बिकॉज ऑफ ऑल दिस प्रॉपर्टीज इट इज युज्ड फॉर दी पॅकिंग, आयडियल पॅकिंग मटेरियल. इट इज केमिकली इनर्ट. इट इज केमिकली इनर्ट मीन्स जर यात तुम्ही काही स्टोअर केलं, आता जर तुम्ही उन्हाळ्यात वगैरे बघितलात किंवा खेडेगावात वगैरे जर बघितलात, तर जे ते आईस कँडी वगैरे विकायला येते, त्या आईस कँडीच्या वरून जरी तुम्हाला तो आयनचा बॉक्स दिसत असला, तरी आतमधून काय असतो, तर थर्मोकॉल असतो. त्याला थर्मोकॉलचा वास वगैरे येत नाही, बिकॉज इट इज अ केमिकली इनर्ट. इट्स थर्मल कंडक्टिव्हिटी इज लो. याची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे, लो आहे. अँड इट कॅन बी युज्ड अप टू 55 degree Celsius. रिमेंबर, थर्मोकॉल तुम्ही किती टेम्परेचर पर्यंत वापरू शकता, 55 degree Celsius, 55 degree Celsius पर्यंतच वापरू शकता. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त टेम्परेचर जर असेल, सो यू हॅव टू यूज दी अदर थर्मल इन्सुलेटर्स.
ओके. सो यूजेस ऑफ थर्मल इन्सुल यूजेस ऑफ दॅट थर्माकॉल, बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईट शॉक प्रूफ, बीइंग लाईट अँड शॉक प्रूफ थर्माकॉल इज यूज ॲज अ आयडल पॅकिंग मटेरियल फॉर डेलिकेट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. ओके, जसं मग अशी सांगितलं तुम्हाला, कुठलंही शॉपिंग केलं, ऑनलाईन शॉपिंग केलात, किंवा तुम्ही घरी आपले कुठले इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक हे जर तुम्ही डिवाइस वगैरे खरेदी केलात, फ्रीज घ्या, तर त्याच्या आतमधल्या त्या बॉक्सच्या आतमध्ये थर्माकॉल दिसतो तुम्हाला. हां, कारण ते ट्रान्सपोर्ट करताना जे काही धक्के वगैरे लागतात, व्हायब्रेशन, शॉक्स, ते सगळे ते ऍब्झॉर्ब करून घेत असतं, आणि आतला आपलं ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट जो आहे तो ॲज इट इज सेफ ठेवण्यासाठी आयडल पॅकिंग मटेरियल म्हणून ते वापरलेलं असतं. ओके, ड्यू टू आउटस्टँडिंग थर्मल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी इट इज मेनली यूज ॲज अ हीट इन्सुलेटर इन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, खेड्यामध्ये वगैरे आपण आता आईस कँडी वगैरे, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे तुम्हाला आईस कँडी वगैरे ते विकायला येताना दिसतात, तर रेफ्रिजरेशनसाठी देखील हा थर्माकॉल वापरलेला असतो. ओके, एअर कंडिशनिंगमध्ये देखील हा जो आहे थर्माकॉल हा वापरलेला असतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट यूज दॅट इज द डेकोरेशन पर्पज. डेकोरेशन पर्पजसाठी देखील तुम्ही बघितलं असेल, डेकोरेशन करताना थर्माकॉल बऱ्याचदा वापरलेला असतो. ओके, इवन घरी पण तुम्ही बर्थडे असू दे किंवा गणपती वगैरे जेव्हा बसतो तेव्हा त्याच्यावेळेस जे डेकोरेशनचं मटेरियल असतं ते डेकोरेशनसाठी देखील तुम्ही थर्माकोल वापरत असता. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट यूज दॅट इज द टू प्रोटेक्ट द स्क्रीन्स ऑफ रडार. रडारचे जे स्क्रीन्स असतात, आता इथे मी तुम्हाला दाखवलं होतं मगाशी, हे पॅकिंग मटेरियल आहे, हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, त्यासाठी हे बाजूचं जे दिसतं हे थर्माकॉल, थर्माकॉलमध्ये हे काय केलेलं आहे, स्टोर. हे आईस कँडी वगैरे, हा आईस बॉक्स म्हणतात त्याला, ह्या आईस बॉक्स देखील कशापासून बनलेला आहे, दिस आईस बॉक्स इज ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम द थर्माकॉल. हे बघा इथं डेकोरेटिव्ह मटेरियलसाठी पण हे थर्माकॉल यूज केलेलं तुम्हाला दिसतंय. हा, दिस इज द कप सॉसर, हा, फॉर दी कॅरिंग और फॉर दी डेलिकेट इक्विपमेंट जे असतात किंवा काही असेल त्याचं स्टोरेजसाठी देखील हे काय आहे, आयडल पॅकिंग मटेरियल म्हणून थर्माकॉल वापरलेलं असतं. इथे बघा तुम्हाला, आपण जे मखर वगैरे करतो गणपतीच्या वेळेस त्यामध्ये देखील एक थर्माकॉल इट इज यूज ॲज अ डेकोरेटिंग मटेरियल. ओके, जसं मग अशी तुम्हाला सांगितलं रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगमध्ये, इथे दिसतं तुम्हाला हे लॅपटॉप आहे, लॅपटॉपच्या पॅकिंगसाठी व्हाईल ट्रान्सपोर्टिंग टू प्रोटेक्ट इट फ्रॉम द शॉक्स अँड व्हायब्रेशन दॅट लॅपटॉप इट इज केप्ट इन दॅट थर्माकॉल. ओके, हे इथे जे दिसतंय रुफिंगसाठी, एअर कंडिशनिंग वगैरे, हे थर्माकॉलचे शीट्स सगळे याच्या ना फ्लोअरवर केलेले आहेत. सो रुफिंग करताना पण वापरलं जातं. हे जे दिसतं रडार, रडारची स्क्रीन जी आहेत, मग जे काही त्याच्यावर तुम्ही आता जेव्हा हे रडार आपण ऍक्च्युअल ऑपरेट होत असतं त्यावेळेस त्याच्यावर कुठले स्टोन्स किंवा याच्यावर जर पडलं तर त्याच्या रडारची जी स्क्रीन आहे ती डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, मग याला प्रोटेक्ट करण्यासाठी ह्याच्या साईडला अशी एक थर्माकॉलचं पॅनल बसवलेलं असतं. ओके, सो ऑल दीज आर दी प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स ऑफ दी थर्माकॉल. थँक्यू.